नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला कोकणातील उत्तरेकडील दक्षिणेकडील नद्यांचा क्रम सांगणार आहे, जो की परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे. यावरती खूप वेळेस परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि यानंतरसुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पूर्ण क्रम बघा. मी यामध्ये सर्व उगमस्थळे व त्यांची लांबीसुद्धा सांगितलेली आहे नद्यांची, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला आहे तो. चला मग आता बघूया आपण कोकणामधील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम, जो की खूप जास्त महत्त्वाचा आहे. सर्वात पहिली नदी बघूया आता आपण कोणती आहे. एकदम उत्तरेकडील नदी सर्वात पहिली आहे दमनगंगा. त्याचं उगमस्थळ आहे पेठ, उगमस्थळ आहे पेठ आणि त्याची लांबी आहे 131 किमी म्हणजे किलोमीटर, ठीक आहे. त्यानंतरची दोन नंबरची नदी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रमामधली कोकणातील सूर्या नदी. त्यानंतर तिचा उगमस्थान आहे बाबगाव उगमस्थान आहे आणि लांबी आहे 70 किमी. त्यानंतरची तिसऱ्या नंबरची नदी आहे वेतरणाचा उगमस्थळ आहे ब्रह्मगिरी म्हणजेच त्र्यंबकेश्वरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर तिची लांबी आहे 154. त्यानंतरचं चार नंबरची आपण उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रमामधली कोकणातील नदी बघूया, ती आहे उल्हास. तिचं उगमस्थळ आहे लोणावळा आणि लांबी आहे त्या नदीची 145 किलोमीटर, ठीक आहे, राहील लक्षात. त्यानंतर पाचव्या नंबरची नदी आहे आंबा या नदीचं उगमस्थळ आहे जांभूळपाडा. यावरती प्रश्न येऊ शकतो कारण की उगमस्थानावरती प्रश्न खूप वेळ आलेले आहेत आणि लांबीवरती सुद्धा येतात आणि क्रमावर तर डेफिनेटली 100% गॅरंटी देते मी तुम्हाला की क्रमावरती प्रश्न येतोच, की अति उत्तरेकडील नदी कोणती आहे व दक्षिणेकडील कोणती आहे. तर आपण बघूया आंबाचं उगमस्थान काय आहे, जांभूळपाडा म्हणजे राजमाची मध्ये आहे. त्यांचं लांबी आहे एकूण 74 किमी म्हणजेच किलोमीटर. त्यानंतर सहावी नदी बघूया आपण, सहावी नदी आहे सावित्री आणि सावित्रीचं उगमस्थान आहे महाबळेश्वर उगमस्थान आहे, लांबी आहे 38 किलोमीटर. त्यानंतर सातव्या क्रमांकाची नदी आहे वशिष्ठी व वशिष्ठीचं उगमस्थान आहे पश्चिम घाट. त्यानंतर वशिष्ठीची लांबी आहे 68 किमी किलोमीटर. त्यानंतर आठव्या नंबरची नदी आहे काजळीचं उगमस्थान आहे विशालगड. त्यानंतर नवव्या नंबरची नदी आहे वाघोठान. त्यानंतर दहाव्या नंबरची नदी आहे कर्ली. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्यापूर्वी तुम्ही एक लक्षात घ्या की क्रमावरती प्रश्न हमखास येतो. आपल्याला तिथं चार ऑप्शन देतात आणि त्याच्यामध्ये क्रम देतात आणि मग ओळखा म्हणतात की उत्तरेकडील दक्षिणेकडील क्रमवार आहेत का ह्या नद्या, तर तो ओळखावा लागतो. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पाठ करावा लागेल क्रम कसा आहे काय आहे. एकदम उत्तरेकडील नदी विचारतात की कोणती आहे सर्वात उत्तरेकडील, तर दमनगंगा. जर तिथं दमनगंगा हा पर्याय नसेल आणि सूर्या हा पर्याय असेल तर सर्वात उत्तरेकडील नदी ही सूर्या आहे, कारण की यावरती खूपदा प्रश्न येऊन गेला आहे की सर्वात उत्तरेकडील नदी सूर्या आहे असा, कारण की आयोग विचारतो की सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे आणि त्याच्यामध्ये खाली पर्याय देतो की सूर्या, वेतरणा, उल्हास आणि आंबा. तर त्यापैकी त्यावेळेस असं निवडायचं की सूर्या हे उत्तर बरोबर आहे. पण ज्यावेळेस आयोग असा प्रश्न विचारतो की सर्वात उत्तरेकडील नदी कोकणातील कोणती आहे आणि त्यावेळेस असा पर्याय देतात की दमनगंगा, सूर्या, वेतरणा आणि उल्हास, तर त्यापैकी उत्तर बरोबर असतं ते दमनगंगा, ठीक आहे. समजले व्यवस्थित तुम्हाला, राहिले व्यवस्थित लक्षात. तर चला आता आपण बोलूया दहाव्या नंबरच्या नदीकडे. दहावी नंबरची नदी आहे कर्ली, ठीक आहे. कर्ली आहे, त्याचं उगमस्थान आहे देवगड, लांबी आहे 84 किमी म्हणजे किलोमीटर. त्यानंतर अकराव्या नंबरची एकदम लास्ट दक्षिणेकडील नदी आहे तेरेखोल.
आणि त्याचं उगमस्थान आहे आंबोली घाट, गुटेवाडी, ठीक आहे, राईन, लक्षात व्यवस्थित. आणि लांबी आहे 98 किमी म्हणजे किलोमीटर. आयोग तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतो, दक्षिणेकडील उत्तरेकडील, दक्षिणेकडून उत्तरेकडील क्रम किंवा उत्तरेकडील दक्षिणेकडील क्रम, ठीक आहे, तर व्यवस्थित लक्षात राहील. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी क्रम सांगते, उत्तरेकडून दक्षिणेकडचा दमनगंगा, सूर्या, वैतरणा, उल्हास, आंबा, सावित्री, वशिष्ठी, काजळी, वाघेलठाण, कर्ली व तेरेखोल. त्यानंतर तुम्हाला मी दक्षिणेकडून उत्तरेकडीलचा क्रम सांगते, तो आहे तेरेखोल, कर्ली, वाघोठाण, काजळी, वशिष्ठी, सावित्री, आंबा, उल्हास, वैतरणा, सूर्या व दमनगंगा. या प्रकारे आहे असा क्रम. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.